जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा लाडका राहुल टाकतोय पुढचं पाऊल. मित्रांनो, सर्वांना आज महाशिवरात्री निमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, मी आज आलोय गावाला. आज महाशिवरात्री निमित्त आमच्या गावामध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो महाशिवरात्री. आता मी चाललोय गावामध्ये, पप्पा पण रेडी झालेले आहेत आमचे. चला निघतो. आलो रे आमचे पप्पा, महाशिवरात्रीचा हार्दिक शुभेच्छा पप्पा. आणि आमचे शेतकरी बंधू, मोठे बंधू महावीर भातलवंडे यांना देखील महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चालू सुट्टीच नाही आता ही. मित्रांनो, आमचे पप्पा कसे वाटतात? एकदम खतरनाक ना, जबरदस्त ना, पुढारी एकदम. आमचे पप्पाचं नाव काय? नाव काय? शिवाजी भातलवंडे. दिसतात का नाही तसे खतरनाक? पप्पा तुमचं शिक्षण इथंच झालंय ना? ही काय शाळा माझी. आमच्या पप्पांचं इथं शिक्षण झालेलं आहे. ही जिल्हा परिषद शाळा. आमचे पप्पा इथं शिकले आणि आम्हाला मुंबईला शिकवलंय. ही आमच्या पप्पांची प्रगती. पुन्हा आम्ही आता ह्या प्रगतीवर आमच्या चाललंय. आज सगळे आमचे बंधू, आम्हीच फक्त मुंबईला शिकलोय, बाकी आमचा हा बंधू पण इथं शिकलेला आहे. काय म्हणाल मित्रांनो, माझ्या शेतकरी बंधू बद्दल जरा दोन शब्द त्या कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या हो. काय विषय नसतो. मग बाळा काय नाव? कधी आला? आता सकाळी. बरं. हो. हे आमच्या गावातील शिवगुरु महाराज संस्थान, हे देवस्थान आहे. सगळे गावकरी मंडळी प्रसादाची सोय करताना मोठ्या जल्ल्यासात आमची इथे महाशिवरात्री साजरी केली जाते. सगळे गावकरी मंडळी जे प्रसादाची सगळी सुरुवात करतायत. तर पूर्ण ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला. आज हे सगळं अक्कम पूर्ण बाजार भरणार आहे इथं. नमस्कार. Yeah.
साबू खाल्ला का? खाल्ला ताक पिला, ताक पिला का? ताक पिला मग बोल की काय म्हणताय बरं का? चला 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 कुठे गेली दीदी? काय तुला काय काय घ्यायचं तुला खायला प्यायला? चल 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 मध्ये चल, सरळ पकडला कॅमेरा, सरळ पकडला, घरी गेल्यावर काढून
अशा प्रकारे मस्तपैकी बाजार भरला आमच्या चिखले गावात. तिकडनं चालणार हो बघतो बघतो कुठे गेलं की. हा हा सड्या कुठं कुठं फिरायला कुठं फिरायला थांब की डुकर. चला 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 अशा प्रकारे सगळे पार्किंग वगैरे सगळी सोय केलेली इकडच्या साईडला पण भरपूर पब्लिक आलेलं आहे यावेळेस महाशिवरात्रीला. कारण खूप मोठ्या प्रमाणात महाशिवरात्री साजरी होते चिखली गावामध्ये. इथं सगळे पार्किंग लावलेले आहे. भरपूर ट्रॅफिक पण झाले आता या साईडला. बघा कुठवर आहे पार्किंग. बघा पार्किंगच पार्किंग आहे. तर मित्रांनो जस्ट मी आता कडक उन्हामधून गावातून घरी आता पोहोचले. भरपूर ऊन आहे त्यामुळे अख्खा चेहरा तुम्ही बघत असाल माझा पूर्ण असं एकदम हे झाला. आज सकाळीच पोहोचलोय मी गावामध्ये. आज सकाळी गेलो आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश होऊन मी देवदर्शनाला गेलेलो. तर ॲक्च्युली आमच्या गावामध्ये जे सिद्धेश्वर महाराजांचं जे देवस्थान आहे जे जागृत देवस्थान आहे त्यांची आज कळसची जी स्थापना होती त्या स्थापनेच्या अनुषंगाने आज त्या कळसाची पूर्ण मिरवणूक काढली पूर्ण गावभर. आणि त्या मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदायाच्या उपाऱ्यांच्या उपस्थितीत तिथे ताळ मृदुंगाच्या गजरामध्ये मस्तपैकी बैलगाडीच्या याच्यामध्ये कळसाची मस्तपैकी मिरवणूक काढली होती. तर त्या मिरवणुकीमध्ये पण एवढं वातावरण प्रसन्न वाटत होतं ना मित्रांनो खरंच बघण्यासारखं होतं. त्यामुळे खूप भारी वाटत होतं प्रसन्न वाटत होतं एकदम मस्तपैकी वातावरण सगळं केलं आम्ही. त्याच्यानंतर आमचं देवदर्शनही देखील मस्त झालं होतं. आज सकाळी गर्दी नव्हती सकाळ सकाळी. आत्ता जेव्हा मी दुपारी घरी यायच्या टायमिंगला होतो भरपूर पब्लिक आली होती. लाईन लागली होती लांबपर्यंत. बाजार भरलाय पूर्ण मस्तपैकी या महाशिवरात्रीनिमित्त. तर मजा वाटली. खूप कडक ऊन होतं. पार्किंगसाठी देखील आमच्या गावकरी मंडळींनी खूप चांगली सोय केली होती तिथे. आणि मुळात म्हणजे ज्यांचे ज्यांचे आज महाशिवरात्रीनिमित्त जे उपवास आहेत त्या उपवासाच्या निमित्ताने गावकऱ्यांनी सगळ्यांना उपवासाठी शाबू ताक वगैरे हे सगळ्या गोष्टी किंवा खाद्यपदार्थ हे उपस्थित त्या ठिकाणी ठेवलं होतं. त्यामुळे जे पण भाविक भक्त येत होते त्यांना एकदम चांगल्या प्रकारे सोयी मिळत होत्या. त्यामुळे बरं वाटत होतं आणि प्रत्येक भाविक भक्त यांना खूप आनंद होत होता. आणि बऱ्याच म्हणजे खूप लांबून लांबून लोक येतात देवदर्शनासाठी. तर हे आमचं जागृत देवस्थान आहे मित्रांनो. जेव्हा पण तुम्ही कधी याल ना तर धाराशिव जिल्ह्यामधील चिखली हे गाव आहे. तर तुम्ही कोणालाही विचारलं तर तुम्हाला कोणीही सांगेल. तर या ठिकाणी येऊन तुम्ही सिद्धेश्वर महाराजांच्या देवस्थानी येऊन तुम्ही दर्शन करू शकता. मित्रांनो आपला हा आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे आपल्या व्लॉगमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. Huh?